नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। किती पाणी प्यावं हा एक वैश्विक विषय आहे ज्याच्यावर अनेक जण अनेक सल्ले देतात, पण वैद्यकीय शास्त्र वैद्यकीय ज्ञान काय सांगतं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जे आकडे आहेत, जे अगदी निश्चित आकडे आहेत पाणी पिण्यासाठी, ते असे आहेत की पुरुषांनी 3.7 लिटर दिवसातून पाणी प्यायला हवं आणि स्त्रियांनी ॲव्हरेज 2.7 लिटर दिवसातून पाणी प्यायला हवं। आता आपण रोज तर काही 3.7 लिटर असं मोजत बसून किंवा स्त्रिया असं मोजत बसून तर कोणी पाणी पित नाही, त्याच्यामुळे साधारणतः एक आपण गृहित धरू की पुरुषांनी 4 लिटरच्या आसपास, 3.5 ते 4 लिटर च्या आसपास आणि स्त्रियांनी 2.5 ते 3 लिटरच्या आसपास रोज पाणी प्यायला हवं। पण हे जे आकडे आहेत हे तुमचं वय, तुम्ही कुठल्या भागात राहता याच्यावर थोडंफार पुढे मागे होऊ शकतं, म्हणून एक आपण मॉनिटर करण्यासाठी की आपण योग्य पाणी पितो आहे की नाही याच्यासाठी रोजच्या आयुष्यात आपण काही इंडिकेटर्स वापरू शकतो। त्याच्यातलं सगळ्यात पहिलं इंडिकेटर आहे ते म्हणजे लघवी होणं। साधारणत तुम्हाला दर 2 ते 3 तासामध्ये लघवीला जावं वाटलं पाहिजे, तुम्हाला रिफ्लेक्स आला पाहिजे की मला आता लघवीला गेलं पाहिजे। हे जर होत नसेल याचा अर्थ तुम्ही कमी पाणी पिताय, पहिली गोष्ट। दुसरी, तुमचा लघवीचा रंग आपला सहसा लक्ष नसतं लघवीच्या रंगाकडे, तुमचा लघवीचा रंग हा नेहमी क्लिअर असायला हवा, म्हणजे आपलं पाणी जसं असतं म्हणजे त्याला पांढरं म्हणता येईल की नाही मला माहिती, पण क्लिअर ते साधारणतः लघवी एकतर स्ट्रॉ कलर्ड किंवा पिवळसर रंगाची होते किंवा मग ती क्लिअर असते। तर पिवळसर जर ती होत असेल याचा अर्थ शरीराला पाणी कमी पडतंय आणि आपण अजून पाणी प्यायला हवं, हे एक इंडिकेटर आहे। दुसरं आहे आपल्याला लागणारे तहान, सहसा आपल्याला तहान लागण्याच्या आधीच आपण पाणी प्यायला हवं। आपल्याला खूप तीव्र तहान लागते आहे आणि मग आपण पाणी पितोय याचा अर्थ आपण कमी पाणी पितोय आणि आपल्या शरीराला सांगावं लागतंय, आपल्याला इंडिकेट करावं लागतंय की आपल्याला तहान लागलेली आहे। हे एक दुसरं एक मापक तुम्ही वापरू शकता। आता काय होतं की साधारणतः 65व्या वर्षानंतर ही तहानचा जो रिफ्लेक्स असतो, म्हणजे तहान लागलेली आहे शरीराला सांगण्यासाठीचा जो रिफ्लेक्स असतो, तो थोडासा पुअर होतो आणि म्हणून त्या वयातल्या लोकांना तहान लागो किंवा न लागो त्यांनी दिवसातून 3.5 ते 4 लिटर पाणी हे प्यायलाच हवं। यानंतर एक दुसरी गोष्ट, काही काही स्थिती अशा आहेत की जिथे तुम्हाला 3.5 ते 4 लिटर किंवा स्त्रियांना 3 लिटरच्या पेक्षाही जास्त पाणी लागू शकतं आणि त्या गोष्टी आहेत स्त्रियांमध्ये जर त्या स्तनपान करत असतील तर त्यांना भरपूर पाणी प्यायला पाहिजे, 3 लिटरपेक्षा जास्त प्यायला पाहिजे। पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जर तुम्ही गरम वातावरणात आहात, समजा जर तुम्ही थंड वातावरणात राहत असाल आणि तुम्ही फिरायला राजस्थानला जात असाल आणि तिथे गरमी आहे, तर तुम्हाला तुमचा पाण्याचा इंटेक हा वाढवावा लागेल। जर तुम्ही तुमचं काम हे फील्डवर आहे, तुम्ही मार्केटिंगचं काम करणार आहात, खूप फिरताय, उन्हामध्ये फिरताय, तर तुम्हाला कदाचित जास्त पाणी प्यायला लागेल, 4 लिटरपेक्षाही थोडस कदाचित तुम्हाला तहान जास्त लागेल। तर या एक आजारी असताना, ताप असतानाही शरीराची पाण्याची गरज वाढते। तर मला वाटतं की हा थोडासा हे आकडे पुरुषांसाठी 3.7, स्त्रियांसाठी 2.7 ऍव्हरेज तुम्ही पकडा, पण थोडासा कॉमन सेन्स वापरा, लघवीकडे लक्ष ठेवा, तहान तुम्हाला लागू नये याच्याकडे लक्ष ठेवा, तुम्ही कुठल्या भागात राहताय त्याप्रमाणे गरज शरीराची वाढली याच्याकडे लक्ष ठेवा आणि थोडासा कॉमन सेन्स वापरून किती पाणी प्यायला पाहिजे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद।